राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर 28 ते 30 जुलै दरम्यान राज्यातल्या विविध ठिकाणांना भेटी देणार. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला. महाराष्ट्र भाजप प्रभारी आणि सहप्रभारी राज्यभर दौरा करणार, तर प्रत्येक विधानसभेमध्ये पूर्ण वेळ विस्तारक म्हणून नेमणुका केल्या जाणार. विधानसभेमध्ये एकत्र असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार, पुण्यामध्ये अजित पवारांची मोठी घोषणा. महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू, यापुढे काय होतं ते पहा. खोट्या नॅरेटिव्हचे मास्टरमाइंड शहा आणि भाजपच, नाना पटोलेंची टीका. विशाळ गडावरील मुस्लिम धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी धुळे शहराचे आमदार डॉ फारुख शहा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. पावसामुळे मुंबई विमानतळावरची हवाई वाहतूक विस्कळीत, पश्चिम उपनगरांमध्ये संततधार पाऊस, धावपट्टीवरती दृश्यमानता कमी असल्यामुळे विमान वाहतुकीला उशीर. नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला अकराळ विकराळ स्वरूप. एरवी जूनमध्ये ओसंडून वाहणारा धबधबा यंदा मात्र जुलैत प्रवाहित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.